नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाण्यातल्या दोन पुलांचं आज उद्घाटन होणार आहे. आधी तिसऱ्या कळवा पुलाच्या एका मार्गिकेचं लोकार्पण होईल, त्यानंतर मुंब्रा वाय जंक्शन इथे लोकार्पण होईल, तसंच तिथे सभा देखील होणार आहे. विशेष म्हणजे यावेळी जितेंद्र आव्हाड सुद्धा उपस्थित असतील. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज संध्याकाळी 5 वाजता डोंबिवली पूर्व कावेरी चौकात रस्त्याचं भूमिपूजन केलं जाणार आहे. आणि नंतर संध्याकाळी 5:30 वाजता मुख्यमंत्र्यांची तिथे जाहीर सभा होणार आहे. अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईन वरती आहेत. अजित, आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे ठाण्यात आणि डोंबिवलीमध्ये काय कार्यक्रम? श्वेता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेमध्ये आल्यानंतर कामांना जी गती दिलेली आहे त्या गतीनंतर विशेष करून आपण जर पाहिलं तर ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, ही जी वाढती शहर आहेत इथे वाढती वाहतूक कोंडी असेल किंवा रस्त्यांचा प्रश्न असेल हा सोडवण्याकडे लक्ष दिलेलं आहे असं आपल्याला दिसतंय. कारण का आपण जर पाहिलं तर या आजच्या कार्यक्रमामध्ये ठाण्यातील जो उड्डाणपूल आहे त्या उड्डाणपुलाचं उद्घाटन केल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी जी आहे ठाण्यावरून कळव्याला जाताना ते वाहतूक कोंडीचा प्रश्न जो आहे तो मोठ्या प्रमाणात सुटणार आहे. कारण का एकच ब्रिज होता आणि तिथून अवजड वाहनांची वाहतूक नाशिकहून येणाऱ्या, अहमदनगरहून येणाऱ्या, त्याच पद्धतीनं इथून मुंबईहून येणाऱ्या गाड्या, भिवंडीहून येणाऱ्या गाड्या, हा एका ठिकाणी फक्त 4 पदरी रोड होता. पण आता हा उड्डाणपूल जो होईल त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीला तिथं वाव मिळणार नाही आणि त्यामुळे लोकांना एक प्रवास जो सुकर होईल. पुढे जर आपण गेलं तर वाय जंक्शन जो आहे मुंब्राचा तो गेले कित्येक दिवस उद्घाटनामुळे बाकी होता, यावरून राजकारण देखील तापलं होतं, पण काही तांत्रिक अडचणीमुळे तो बंद ठेवण्यात आला होता. तर त्याच्याच उद्घाटन होईल. म्हणजे शिवपाटा ते ठाणे हे जे अंतर आहे हे एक तर वाहतूक कोंडी मुक्त होईल. कारण का शहरातून एक पट्टा मुंब्रा बायपासून गेल्यानंतर एक भाग जो होता तो शहरातून जायचा, त्यामुळे काही वेळ लागायचा. पण आता मुंब्रा शहरवासियांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये याचा फायदा होईल. कारण का अवजड वाहतूक जी इथे शहरातून होणार नाही, अपघात होणार नाही, वाहतूक कोंडी होणार नाही. मुंब्राच्या वरूनच, मुंब्रा शहराच्या वरून हा उड्डाणपूल काढण्यात आलेला आहे, त्यामुळे थेट मुंब्रा शहराच्या बाहेर हा उड्डाणपूल निघतो, ते थेट शिवपाट्याला तिथं जॉईन होतो. त्यामुळे आता पूर्णपणे प्रवास जो आहे तो एक तर बायपास वरून थेट उड्डाणपूल इथे होणार आहे. त्यामुळे कमीत कमी 10 ते 15 मिनिटं जे आहेत ठाणे ते शिवपाटा रोडवर जाण्याकरता आपले वाचणार आहेत, तिथल्या प्रवाशांचे वाचणार आहेत. दुसरीकडे कल्याण डोंबिवली मधल्या नागरिकांची नेहमी ओरड असते किंवा त्यांचा नेहमी संताप असतो की या शहरातील जे रस्ते आहेत ते सतत खड्डेमय असतात. पाऊस गेला किंवा कामं केली तरी रस्त्यांना खड्डे पडतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कल्याण डोंबिवली शहरातल्या रस्त्यांचं काँक्रिटीकरणाचं काम जे आहे ते आता हाती घेतलेलं आहे आणि त्याच्या कामाचा शुभारंभ जो आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केला जातोय. एमआयडीसी भाग जो आहे डोंबिवली मधला हा फार वर्दळीचा भाग आहे, पण तिथले रस्ते अत्यंत खराब आहेत. त्यामुळे आज हे जे दोन ठिकाणी केलं जाणार आहे. बरोबर आहे अजित, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणि या सगळ्या कार्यक्रमांकडे सुद्धा आपलं लक्ष असेलच. ठाण्यामध्ये पुलांचं उद्घाटन असेल किंवा मग दुसरीकडे डोंबिवलीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते जे काही कार्यक्रम आणि जाहीर सभा, या सगळ्याकडे आपलं लक्ष असेलच. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातल्या महाविकास आघाडी सरकारच्या